दुहेरी मालमत्ता कराची आकारणी केली जात असल्याचे सांगत अनेक संघटना, राजकीय पक्ष या कराला विरोध दर्शवून मालमत्ता कर माफीचे आश्वासन देत आहेत. मात्र लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने मालमत्ता कर माफीची आश्वासने दिल्यास अशा घटकांवर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन म्हणून कारवाईचा इशारा पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिला आहे. पनवेल महापालिकेचे मालमत्ता करापोटी 1400 कोटींची थकबाकी आहे. 3.5 लाख मालमत्ता धारक असलेल्या या पालिका क्षेत्रात दुहेरी मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून 2 संघटना न्यायालयात गेल्या आहेत. तर महाविकास आघाडी नागरिकांना मालमत्ता करात सवलत देण्याचे वारंवार आश्वासन देत आहे. पालिकेने सक्तीचे मालमत्ता कर वसुलीला सुरुवात केली आहे. याकरिता शास्तीची कारवाई केली जात असताना पालिकेच्या या मोहिमेत अडथळा आणणाऱ्या घटकांवर पालिका प्रशासन कारवाईच्या तयारीत आहे. निवडणुकीच्या तोंडावर विविध आश्वासने देणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याने पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत एक प्रकारे नागरिकांना आश्वासने देणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.